विद्यार्थी मित्र, आज आपण ताऱ्यांविषयी थोडी माहिती घेऊ। तारे आपल्या रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणारे हजारो तारे तुम्ही नक्कीच पाहिले असतील। काही तारे अंधुक असतात तर काही तेजस्वी असतात, काही पिवळे असतात तर काही विविध रंगांचे असतात। तसेच काही तारे हे बदलणारेही असतात, प्रामुख्याने धुलीकण आणि वायू यांच्या महाप्रचंड तेजोमय हे ताऱ्यांचं जन्मस्थान आहे। ताऱ्यांचे काही प्रकार देखील आहेत। तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होत असते। तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजनच्या वायूंचे बनलेले ढगांनी तो तयार झालेला असतो। गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन त्यात आकुंचनाने तो ढग हा दाट व गोलाकार होत असतो। यावेळी ढगांच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढल्याने तापमानामध्ये प्रचंड वाढ होते। तर अशा हायड्रोजनच्या गोलाकार ढगालाच तारा असं म्हणतात। आकुंचन आणि प्रसरणामुळेच ताऱ्यांचे स्वरूप देखील बदलत असतं आणि ह्यात बदलणाऱ्या स्वरूपावरून ताऱ्यांचे विविध प्रकार पडतात। चला तर मग मित्रांनो, आज आपण ताऱ्यांचा जीवनप्रवास याविषयी थोडक्यात माहिती। मित्रांनो, आज आपण ताऱ्यांचा जन्म याविषयी माहिती घेणार आहोत। ताऱ्यांचा जन्म हा तेजोमेघातून होत असतो। तेजोमेघातूनच सर्वसाधारण तारा, महाराक्षसी तारा, बिंबावृका आणि त्यातूनच श्वेतबटूंसारखे ताऱ्यांचा जन्म होत असतो। भव्य ताऱ्यापासून तांबडा महाराक्षसी तारा, अतिदीप्त तारा आणि यातूनच न्यूट्रॉन आणि कृष्णविवर यांसारखे ताऱ्यांचा जन्म होत असतो।